मुलांनो, मी टकळी बोलते, बघितलत का मला? मी आहे टकळी। काय म्हणता? आम्हाला नाही माहीत टकळी कशी असते ती? अरे, म्हणूनच मी माझी ओळख करून देते। तर मी आहे टकळी। कापसापासून कापड तयार होतं हे तुम्हाला माहीत आहे, पण कापडासाठी आधी कापसाचे सूत काढायचं लागतं। कापसापासून सूत काढायच्या कृतीला सूत कताई असे म्हणतात, बरं का? आणि या सूत कताईचं अगदी पहिलं साधन मी आहे टकळी। काय म्हणालात? हे काम तर यंत्र करतात, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण यंत्राचा शोध लागण्यापूर्वी हे काम माझ्याच मदतीने केलं जायचं। नंतर चरख्याचा शोध लागला, टकळी आणि चरखा यांच्या मदतीने घरोघरी सूत कताई केली जायची आणि हातमागावर कापड विणलं जायचं। आज काही घरांमध्ये हे काम केलं जातं। मुलांनो, मी काही यंत्र नाही, माझी रचना अगदी सोपी आहे। दांडी आणि चकती हे माझे दोनच भाग असतात। माझी दांडी पोलादाची असते, तिची जाडी साधारण जाड उदबत्ती इतकी असते आणि दांडीचे वरचे टोक चपटे असून त्याला खाच असते, त्या खाचेला नाक असे म्हणतात। दांडीच्या खालच्या बाजूकडून सुमारे 1 इंचावर एक पितळी चकती बसवलेली असते। माझे खालचे टोक अणकुचीदार असते, त्याला अणी असे म्हणतात। तर अशी आहे मी टकळी। काय म्हणालात? सूत काढायला कापूस लागतो तो कुठे आहे? शाब्बास, हुशार आहात तुम्ही। मागच्या वर्षी तुम्ही कापूस स्वच्छ केलात ना? तो पिंजून त्याची जाड भरीव वातीसारखी 6-7 इंच लांबीची वात तयार करतात, ती म्हणजेच पेळू। पेळू म्हणजे मी, म्हणजेच टकळी। दोघे मिळून सूत काढतो। काय म्हणता? तुम्ही आम्हाला हात लावू शकता का? अगदी जरूर बघा, पण बघताना लांबी मोजून पहा, चकतीचा आकार केवढा आहे ते पहा, पेळू किती भरीव आहे तेही बघा, आणि हो, माझे टोकदार आणि कोणाला टोचणार नाही याची काळजी घ्या बरं का? तर मुलांनो, आज मला तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला। मग तुम्हाला आवडली ना मी टकळी? पुन्हा मी तुम्हाला भेटायला येईल बरं का? बाय बाय।